नमस्कार, आज आपण झटपट राजमा बनवणार आहे, ते पण 5 मिनिटात। त्यासाठी रात्री मी 1 कप राजमा भिजत ठेवलेला, तो व्यवस्थित 2-3 वेळा धुवून घेतला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चिमटीभर खाण्याचा सोडा, थोडीशी मीठ आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून राजमा शिजून घ्यायचा आहे। आता आपल्याला 4 टमाटर, 1 ते 2 मिरची हिरवी मिरची आणि अद्रकचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याची पेस्ट करायची आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम झालं की जिरे घालूया। जिरे तडतडायला लागले की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया। आता आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच हळद आणि चवीनुसार तिखट घालूया। हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, त्याच्यामध्ये गरम मसालाही मिक्स आहे। आपण जे टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ती आपण याच्यामध्ये घातलेली आहे। व्यवस्थित हलवून घेऊया आणि टोमॅटोच्या पेस्टला चांगले तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये जे शिजवलेले राजमा आहे ते घालून घेऊया। त्याच्यामध्ये थोडेसे पाणीही घालायचे आहे, 1/2 ग्लास। आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे। 5 मिनटं आपल्याला याला फास्ट गॅसवरती झाकून ठेवायचे आहे। 5 मिनटानंतर आपला राजमा तयार झालेला आहे। माझी घरगुती रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।